आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी, आणि दिवाळी सणाची सुरुवात ही धनत्रयोदशीपासून होते। धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस असतो। हा दिवस धनसंपत्तीचे देवता कुबेर महाराज व देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे। या दिवशी भगवान धन्वंतरी देवता यांचे देखील पूजन केले जाते। या दिवशी भगवान धन्वंतरी यांना पूजापाठ करून त्यांना प्रसन्न केले जाते। शास्त्रानुसार या दिवशी समुद्र मंथनाद्वारे देवी लक्ष्मी आणि धन्वंतरी देवता अमृत कलश हाती घेऊन प्रगट झाले होते। सृष्टीला आरोग्य आणि सुखी जीवन देण्याच्या उद्देशाने धन्वंतरी भगवान अवतरित झाले, म्हणूनच या दिवसाला धन्वंतरी जयंती किंवा धनत्रयोदशी म्हणून ओळखले जाते। भगवान धन्वंतरी अमृत कलश सोबत प्रगट झाल्याने या दिवशी भांडे खरेदी करणे शुभ मानले जाते। या वर्षी 22 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळ किंवा वृषभ राशीत कुबेर महाराज आणि देवी लक्ष्मीचे पूजन करणे खूप चांगले असते। भगवान धन्वंतरी यांना हिंदू धर्मात वैद्य देवाचा दर्जा दिलेला आहे। यामुळे उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी अमृत चौघडिया, लाभ चौघडिया, वृषभ राशीत धन्वंतरी देवतेचे पूजन करावे। अशा स्थितीत धनत्रयोदशीच्या पूजेसाठी संध्याकाळी 6 वाजेपासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंतचा काळ हा उत्तम आहे। म्हणून संध्याकाळी 6 वाजेपासून ते रात्री 9:30 पर्यंत धन्वंतरी देवतेचे, कुबेर महाराजांचे, देवी लक्ष्मीचे आणि धनत्रयोदशीचे पूजन करावे। सूर्यास्ताच्या वेळी अकाली मृत्यू आणि त्रासापासून आपला बचाव व्हावा यासाठी घराच्या मुख्य दाराबाहेर 4 वातींचा दिवा दान करावा। मोहरीचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते। या दिवशी उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी भगवान धन्वंतरी आणि समृद्धीसाठी कुबेर महाराजांसह देवी लक्ष्मीचे, श्री गणेशांची पूजा करून भगवती देवी लक्ष्मीला नैवेद्यात धणे, गुळ आणि भाताचा लवा अवश्य अर्पण करावा आणि देवी लक्ष्मी, गणेश महाराज व कुबेर महाराज यांचे पूजन करावे। धनत्रयोदशीच्या दिवशी वस्त्र आणि अलंकारांची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। या दिवशी उपवासही केला जातो। घरातले अलंकार तिजोरीतून काढून स्वच्छ करून ते पुन्हा जागेवर ठेवले जातात। संपूर्ण तिजोरी स्वच्छ केली जाते आणि त्यात लाल कपडा अंथरला जातो। कुबेर महाराज, श्रीहरी विष्णू भगवंत, देवी लक्ष्मी, योगिनी, गणपती बाप्पा, नागदेवता यांचे या दिवशी विधिवत पूजन केले जाते। त्यांना पायसाचा नैवेद्य अर्पण केला जातो। या दिवशी शक्य असेल तितके दान करावे। सायंकाळी तेलाने भरलेला एक दिवा प्रज्वलित करून त्याचे पूजन करून तो दिवा घराच्या दाराजवळ किंवा धान्याच्या राशीजवळ ठेवला जातो। हा दिवा रात्रभर जळत राहू दिला जातो। यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन होऊन ती स्थिर होते असा समज आहे। याच दिवशी धन्वंतरी जन्मोत्सव हे आणखी एक व्रत करण्यात येते। आयुर्वेदाचे प्रवर्तक असलेले श्रीहरी विष्णू भगवंतांचे अवतार धन्वंतरी देवता। धन्वंतरी सर्व वेदांमध्ये निष्णात होते, मंत्रतंत्रातही विशारद होते। त्यांच्या अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृत रूपाने देवांना प्राप्त झाले, त्यामुळे त्यांना देवांचे वैद्यराज हे पद मिळाले। यामुळे संध्याकाळी ईशान्य दिशेकडे तोंड करून धन्वंतरी देवांची प्रार्थना केल्यामुळे आपल्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते। या दिवशी यमदीपदान हे व्रतही केले जाते। यामध्ये धनत्रयोदशीच्या निमित्ताने दीपदान करण्यात येते। या दिवशी संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वाराबाहेर एका पात्रात अन्न ठेवले जाते। राईच्या तेलाने भरलेला मातीचा दिवा त्यावर ठेवून दक्षिण दिशेकडे वात करून तो लावला जातो। त्या दिव्याचे विधिवत पूजन करून यमराजांची प्रार्थना केली जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान यम यांना समर्पित दिवे लावले जातात। या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दारात व अंगणात दीपदान करावे। जर घराची गृहलक्ष्मी हे करीत असेल तर याचे खूपच चांगले लाभ आपल्याला मिळतात। यानंतर शुभ मुहूर्तात घराच्या उत्तर दिशेला भगवान धन्वंतरी देवता, देवी लक्ष्मी आणि धनसंपत्तीचे देवता कुबेर महाराज
यांची प्रतिमा स्थापित करावी। यानंतर या प्रतिमांसमोर तुपाचा दिवा आणि धूपबत्ती लावावी। दिवा लावल्यानंतर सर्व देवी देवतांना कुंकवाचा टिळा लावावा आणि हाच टिळा कुटुंबातील सर्व सदस्यांनाही लावावा। आता भगवान धन्वंतरी देवता, देवी लक्ष्मी आणि कुबेर महाराज यांची दिव्याने आरती करावी। धन्वंतरी देवता यांना पिवळी मिठाई, देवी लक्ष्मीला कमळगट्टा व कुबेर महाराज यांना पांढरी मिठाई अर्पण करावी। पूजे दरम्यान ओम ह्रीम कुबेराय नमः, ओम ह्रीम कुबेराय नमः, ओम ह्रीम कुबेराय नमः या मंत्राचा जप करावा। यानंतर भगवान धन्वंतरी देवता यांचे धन्वंतरी स्तोत्र पठन करावे। सर्वात शेवटी पूजा समाप्त झाली की दोन्ही हात जोडून काही चूक झाली असल्यास त्याबद्दल क्षमा मागावी। भारतात दिवाळी दरम्यान साजरा केल्या जाणाऱ्या धनत्रयोदशीचे विशेष महत्त्व आहे। या दिवसापासूनच दिवाळीची सुरुवात होते। धनत्रयोदशी ते भाऊबीज दरम्यान संपूर्ण भारतात वेगवेगळ्या देवी देवतांचे पूजन केले जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी देवता, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर महाराज यांचे पूजन व आराधना केली जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी घरात नवीन वस्तू आणण्याची परंपरा फार आधीपासून चालत आली आहे, जिचे अनुसरण आजही केले जाते। असे मानले जाते की या दिवशी घरात आलेल्या वस्तू आपल्या सोबत धनलाभ देखील घेऊन येतात। धनत्रयोदशीच्या दिवशी महाराष्ट्रासह देशातील इतर काही क्षेत्रांमध्ये सप्तधान्यांची पूजन केली जाते, ज्यामध्ये गहू, तांदूळ, उडीद, मठ अशा वेगवेगळ्या डाळींचा समावेश असतो। या दिवशी जुन्या वस्तूंची स्वच्छता केली जाते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा आणि आळस दूर केला जातो। संध्याकाळच्या वेळी घराबाहेर अनेक दिवे लावून दीपदान केले जाते। या दिवशी संध्याकाळी शक्यतो उत्तर दिशेकडे तोंड करून 13 दिवे लावावेत, हे खूप शुभ असते। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।